कोल्हापुरातील दोन वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर विनोद शिंपले आणि डॉक्टर प्रमोद लावंड यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एका दुर्मिळ वनस्पतीचा शोध घेतला आहे. या वनस्पतीला त्यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय. आता ही वनस्पती अंजेरिया शरदचंद्रजी या नावानं ओळखली जाणार असून शरद पवार यांची त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीला पवारांचे नाव देण्याचा निर्णय घेतलाय. डॉक्टर विनोद शिंपले हे गेली 20 वर्ष गारवेल कुळातील वनस्पतींच्या अभ्यासासाठी जगात नावाजलेले आहेत. नवी वनस्पती देखील याच कुळातील असल्याचं शिंपले यांनी यावेळी सांगितलं. शिंपले यांनी आजवर 5 नव्या गारवेल कुळातील वनस्पतींचा शोध लावला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलंय, डॉक्टर शिंपले आणि डॉक्टर लवाड यांनी शरद पवारांच्या आगळा वेगळा सन्मान केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी दोन्ही संशोधकांचे आभार व्यक्त केलंय.